माझं नाव वैद्य गौरीशंकर डोमाजी उरपुडे. मी PhD स्कॉलर आहे. संस्कृत आणि योग या विषयामध्ये माझं PhD सुरू आहे. वर्क झालेलं आहे आणि यावर्षी ते सबमिशन देखील असणार आहे. याचबरोबर मी पांडव आयुर्वेद कॉलेज नागपूर येथे असोसिएट प्रोफेसर म्हणून काम करतो आणि स्वतःची व्यक्तिगत प्रॅक्टिस आहे माझी उमरेड आणि नागपूर या दोन ठिकाणी. त्याचबरोबर मी 2000 म्हणजे सरांची पहिल्या बॅचचाच विद्यार्थी आहे. केवळ एक ऑडिओ ऐकून जे मला हवं होतं ते मला त्यातनं मिळालं आणि मी लगेच क्षणामध्ये साईफ एज्युकेशनचा हा जो एक उपक्रम होता आयुर्वेद सत्ताव त्याच्यामध्ये जॉईन झालो आणि त्यानंतर प्रत्यक्ष माझा जो ग्राउंड लेवलचा अभ्यास आहे तो यामुळे होत गेला. सगळ्यात पहिले स्वतःवर ते आम्ही हे केलं की स्वतः प्रॅक्टिस केल्यानंतर स्वतः होणारे जे अनुभव होते किंवा जे अनुभव आलेत त्यानंतर आम्ही पेशंटवर ते वापरायला सुरुवात केली. त्यामध्ये सगळ्यात पहिला माझा ग्रुप बसायचा तो स्टुडंट्सचा. पीजी एंट्रन्स क्लासेस घेत असल्यामुळे जवळपास सगळ्या मॅक्झिमम स्टुडंटवर एक्झाम काळामध्ये येणारी जी अडचण असायची की सर माझा नंबर लागेल की नाही आणि त्यामुळे निर्माण होणारी अँग्झायटी आणि त्या अँग्झायटीतनं कमी होणारा अभ्यास आणि कॉन्फिडन्स एक्झॅक्टली ग्राउंड लेवलला मला या विद्यार्थ्यांना काउन्सिल करायला मिळायला लागलं. हा पहिला पॉइंट जिथनं मला काउन्सिलिंगचं तंत्र शिकता आलं. दुसरं प्रत्यक्ष प्रॅक्टिस मध्ये एक ग्रामीण भागामध्ये काम करत असल्यामुळे आणि इथे आयुर्वेद प्रॅक्टिशनर फारसे नसल्यामुळे मॅक्झिमम जेव्हा आम्ही प्रॅक्टिस करत होतो पेशंट भरपूर असतात आणि त्याच्यामध्ये अँझायटी हा सगळ्यात मोठा पॉइंट आहे असं लक्षात येते. एक वर्ष मी साधारणतः MD मेडिसिन कडे जेव्हा काम केलं तेव्हा त्या सरांच्या प्रिस्क्रिप्शन मध्ये क्लोनाझेपाम आणि मेलझेम अशा टॅबलेट्सचं खूप जास्ती प्रमाण असायचं. मग सरांना विचारल्यानंतर माहिती झालं की सरांचं म्हणणं होतं 70-80% पेशंट हे अँझायटीचे असतात एमडी मेडिसिन हे बोलतो आणि म्हणून यांची झोप चांगली झाली निद्रा हे बरोबर झालं की यांचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात असा सरांचा एक कयास आणि त्यानुसार ट्रीटमेंट असायची. आणि तशा अवस्थेमध्ये शोधार्थ असताना औषधींच्या शोधात असताना आयुर्वेदिक सरांकडनं हा एक विषय मला शिकायला मिळाला. हे झाल्यानंतर आता प्रॅक्टिस मध्ये मी कुठल्या पेशंटवर जास्तीत जास्त आयुर्वेद सत्वाचा उपयोग करतो ते म्हणजे मायग्रेनचे पेशंट भरपूर मिळतात. मायग्रेन म्हणा टेन्शन हेडॅक म्हणा टेम्पोरल हेडॅक असणारे जे पेशंट असतात ते. दुसरं कॉन्फिडन्स लेवल कमी होणारे जे विद्यार्थी असतात. त्यानंतर 12वी नंतर नीट साठी जेव्हा प्रिपरेशन पूर्ण करतात त्यावेळेला त्यांना येणारा स्ट्रेस लेवल जो असतो त्यासाठी इथल्या एका अकॅडमीशी आम्ही जोडलेले असल्या कारणाने त्यांचं काउन्सिलिंग करण्याचा मला चान्स मिळतो. आणि नशिबाने अजून एक सगळ्यात महत्त्वाचं ज्याला आम्ही आज रिसर्च प्रोजेक्ट म्हणून पब्लिश करण्याच्या तयारीत आहे ते म्हणजे कोरोना काळातील काम. कोरोना काळामध्ये इथे स्थानिक प्रशासनाशी बोलून आम्ही ज्या वेळेला मेच्या याच वर्षीची गोष्ट मेच्या दरम्यान जेव्हा डेथ रेट खूप जास्ती वाढलेला होता हॉस्पिटलायझेशन लोकांचं खूप वाढलेलं होतं अशा वेळेला इथल्याच एक सेंटरला 100-bedded इथलं सेंटर होतं त्या ठिकाणी जाऊन आम्ही एक विषय मांडला की आम्ही अशा अशा पद्धतीचं आमचं एक काम रोज सकाळी 6 वाजता येऊन करू आणि ते केलं. आणि त्यामध्ये मॅक्झिमम आम्ही जे युज केलं होतं ते ब्रिदिंग एक्सरसाइज काही आसनं त्याच्याबरोबर भ्रामरी नावाचा एक प्राणायाम आणि करुणा ध्यान आणि बॉडी स्कॅन यांचा जो वापर केला कदाचित हे माझं वाक्य खूप मोठं असेल पण मे महिन्यामध्ये लोकांचं हॉस्पिटलायझेशनचं प्रमाण जे होतं तिथून मोठ्या हॉस्पिटलला रेफर होण्याचं प्रमाण ते सॉरी एप्रिलमध्ये जे होतं ते मे मध्ये कमी झालेलं होतं. आणि सगळ्यात महत्वाचं लोक आमची आतुरतेने वाट पाहायचे की यांच्याशी बोलल्यानंतर जे सकाळचं सेशन होतं ते फेमस झालं होतं की सकाळचं सेशन आणि जो ऍडमिशन रेट होता की लोक घरी राहायला घाबरायचे की बा आम्ही सॉरी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायला घाबरायचे तो एक प्रॉब्लेम सॉल्व्ह केवळ इथे अशा प्रकारचा उपक्रम चालतो आणि मानसिक समाधान मिळतं आणि मानसिक शक्ती वाढते एवढ्यासाठी म्हणून लोक सेंटरला येऊन ऍडमिट व्हायला लागले जेव्हा की मे महिन्यामध्ये ऍडमिट व्हायला घाबरायचे. हा एक खूप सुंदर अनुभव माझा तिथे होता. या व्यतिरिक्त या ठिकाणी जो आम्ही एक स्टडी केला होता सगळं प्रोसिजर चालूच होती त्यामुळे आम्ही एक प्री अनालिसिस म्हणून पेशंट्स कडून जवळपास 138-140 घरामध्ये आम्ही पेशंट्स तिथे बघितले आणि सगळ्यात महत्वाचं 138-140 पेशंट मधले 2-3 पेशंट मला वाटते त्यांना मोठ्या हॉस्पिटलला हॉस्पिटलाइज करावं लागलं होतं कारण ते ऑलरेडी क्रिटिकल होते ज्यांचे
जे स्कोअर्स होते याच्या किती ते साधारणतः जास्ती असल्यामुळे. याचबरोबर काही केसेस जे आहे पर्सनल लेवलला आम्ही केलेला, त्यातली एक मुलगी होती माझ्याकडे, ती एक सांगण्यासारखी केस आहे. ती मुलगी कुठल्याही गोष्टीला नाही म्हणायची, तिला झाडू मार तिचा पहिला आन्सर असायचं नाही. तिला म्हटलं तू डान्स कर, नाही. तिसरा प्रश्न विचारलं की तू रांगोळी घालतेस का, नाही. माझ्याशी बोलताना जेव्हा सुरुवातीला मी जर काउन्सिलिंग केलं, मी पहिल्याच बरोबर झाल्याबरोबर सरांना भाग गेला की सर मला भीती वाटत होती की ती हातातला दगड घेऊन मला मारते की काय, ते प्रिझम जो असतो आपल्या ह्याच्यातलं मारते काय, इतक्या भीतीमध्ये होतो. पण जसं जसं आम्ही तिला वन बाय वन ब्रिदिंग एक्सरसाइज पासन सुरू होत होत तिच्या तिला जे समजतंय जितक्या लेवलपर्यंत तिला समजू शकतात, भावना समजू शकत होत्या, तिथपर्यंतचे ऑडिओज तिला ऐकायला लावून आणि प्रसंगी इथे सेंटरला माझ्याकडे बोलवूनही आम्ही प्रॅक्टिस करून घेतली. तर त्यामधनं ती मुलगी निघाली, एक दिव्यानी सहारकर सर तुम्हाला आठवत असेल कदाचित, तर ती एक पेशंट होती, तर ती एक क्लिअर झाली. असा बराचसा अनुभव आयुर्वेद सत्वावजयच्या निमित्ताने आमचा एक इथे तयार झालेला आहे. आणि आयुर्वेद सत्वावजय ही पर्सनल प्रॅक्टिस मध्ये खूप कामाची वस्तू आहे. प्रत्यक्ष पेशंटवर तुम्हाला तेव्हाच्या तेव्हा त्याला रिलीफ दाखवता येतो. हायपर टेन्शनच्या पेशंटमध्ये हे नक्की काम करतं. जे तुमचं हिस्टॉलिक होतं ना ते बिलकुल कमी होतं, जितकं शवासनाने कमी होतं त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त. केवळ एक 30 ते 35 सेकंद, जास्तीत जास्त 40 सेकंदाचं ब्रिदिंग एक्सरसाइज केल्यामुळे, काम डाऊन केल्यामुळे देखील कमी होतं. त्याचबरोबर डोकं दुखणं हे जे छोट्या छोट्या गोष्टी असतात, तर त्या सुद्धा तेव्हाच्या तेव्हा कमी होतात. अँग्झायटी पण भरपूर कमी होते हे आढळलेलं आहे. आता फक्त एक हे सजेशन आणि एक थोडं आम्हाला रिसर्च पॉईंट ऑफ व्ह्यू पुढे जाण्याचा एक प्रयत्न होता, त्यासाठी म्हणून आता आम्ही काय केलं, वेगळ्या वेगळ्या डिसीजेसची, जसं की कोणी शोल्डर पेन साठी येतो, बरेचदा मानेचे नसा लागतात असं त्यांचं म्हणणं असतं, पण हे सांगत असताना लक्षात येतं की याचं काहीतरी बॅकग्राऊंड रिझन हे मानसिक आहे. ठीक आहे, शोक राहते, चिंता राहते, भय राहतं, काहीतरी राहतं आणि त्याच्यामुळे यांना मानेचे नसा लागत असतात. मग अशा वेळेला करायचं काय, तर अशा पेशंटचा आम्ही डेटा ठेवायला लागतो. डेटा म्हणजे काय, त्यांना काही स्केल्स येतात, जसं की शोल्डर डिसॅबिलिटी रिलेटेड स्केल. ओके, तर तशा स्केल्स आम्ही प्री आणि पोस्ट हे भरून घेतो. हे करत असताना असं लक्षात आलं की औषधांची संख्या कमी झाली. पहिले 4 औषधी लागायच्या मायग्रेनच्या पेशंटला, आता त्या 2च लागतात. आणि सोबत काय, तर पेशंटचा खर्चही कमी झाला. दुसरी गोष्ट, जे समाधान मिळेल आणि हे आयुष्यभरासाठी पेशंट शिकून जातो. तर हे आयुर्वेद सत्वावजयचं एक महत्व आहे. अजून एक मुद्दा सर मी किती ऍड करू इच्छितो की आयुर्वेद सत्वावजय बद्दल हे करत असताना बरेचदा आमच्या डोक्यात असं असतं की मग औषधी वापरायच्या नाहीत का. पण हा एक मुद्दा मी क्लिअर करू इच्छितो, ग्रंथामध्ये क्षणोक्षणी पदोपदी प्रत्येक ठिकाणी चरक सुश्रुत वाग्भटांनी मनावर चालणाऱ्या औषधांचा उल्लेख केला. त्यातलं एक सुंदर एक छोटस उदाहरण देतो, गुडार्द्रक योग. गुडार्द्रक योगाच्या जर आपण ही वाचली, फलश्रुती वाचली, तर त्याच्यामध्ये मनोविकार म्हणजे मनाशी संबंधित असा बऱ्याचशा श्लोकांमध्ये किंवा कल्पांमध्ये देखील आलेला आहे. म्हणजे भविष्यात आयुर्वेद सत्वावजय चिकित्सेसोबत ज्याप्रमाणे मॉडर्न सायकियाट्रिस्ट वाले जे लोक असतात, सायकोलॉजिस्ट सायकोथेरपिस्ट जे असतात, ते मॉडर्न ड्रग्स वापरतात, त्याचप्रमाणे जटामांसी, तगर यांसारख्या औषधांचा, शतावरी इटसेल्फ, अश्वगंधा यांसारख्या औषधांचा पण सोबत कमीत कमी वापर करून आपण आयुर्वेद सत्वावजय ही एक परिपूर्ण चिकित्सा बनू शकतो. ते म्हणजे युक्ती व्यपाश्रय आणि आयुर्वेद सत्वावजय. हा एकूण माझा ह्या गेल्या 3 वर्षातला अनुभव इथे मी व्यक्त केला. यश वेलणकर सरांचं खूप खूप धन्यवाद. सगळ्यात महत्वाचं, सरांची आमच्या आयुष्यातली एंट्री ही खूप महत्वाची होती, त्यामुळे बरेचसे चेंजेस आम्हाला अनुभवायला मिळाले आणि अजूनही ते अनुभवतोय. धन्यवाद सर.